भारतीय जनता पक्ष आणि ओमसाई महिला व बालमित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित खांदेश्वर कोकण महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या महोत्सवाचे यंदाचे हे 6वे वर्ष आहे. खांदेश्वर वसाहतीतील सिडको मैदानात सुरू असलेला हा महोत्सव 13 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्याचप्रमाणे मनोरंजन, खेळ आणि खाद्य यांची मेजवानी येथे येणाऱ्यांना मिळणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, महापौर डॉ कविता चोतमोल, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संजय भोपी, ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष गणेश पाटील, आयोजक सदानंद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून महोत्सवाच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या. खरं तर हा महोत्सव आहे हा अतिशय लोकप्रिय झालेला आहे. हा महोत्सव तारखेला येतो आहे याची सर्व पंढरपूर, खांदेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक हे वाट पाहतात, कारण 6 वर्षामध्ये कधी खंड न पडताना अधिकाधिक चांगले असे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. आणि महोत्सवाच्या निमित्त कोकणातील सर्व ज्या काय आवडीच्या अशा खाण्याच्या वस्तू असतील किंवा घरगुती वापराच्या वस्तू असतील, तर हे सर्व वस्तू इतरांचं एक चांगलं एक बाजारपेठ इथे निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला इथं आल्यानंतर युवकांना किंवा लहान मुलांना खेळायला मिळतं. घरगुती पदार्थ आणि घरगुती वस्तू महिलांच्या दृष्टीनं, नागरिकांच्या दृष्टीनं येण्याकरता स्वस्तात मिळण्याचं एक चांगलं साधन असतं. चांगलं 10 दिवस असा उत्सव चाललेला असतो. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं खांदेश्वर हे बालेकिल्ला झालेलं आहे. इथले 4 च्या 4 नगरसेवक प्रचंड मतांनी इथं भारतीय जनता पक्ष निवडून आलेले आहेत. सिद्धाताई आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीने इथं काम करतात, नागरिकांची अडीअडचण सोडवतात, त्याच्यामुळे नागरिकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलेलं आहे.